मराठवाडा वॉटर ग्रीड योजना बंद केली तर जिल्ह्याभरात आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी सरकारला दिलाय. जी गोष्ट व्यवहार्य नाही त्याची अंमलबजावणी कशी करायची असा सवाल उपस्थित करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाडा वॉटर ग्रीड योजना गुंडाळण्याचे संकेत दिलेत. मात्र जर ही योजना बंद केली तर जिल्ह्यावर आंदोलन करून न्यायालयातही जाऊ असा इशारा लोणीकर यांनी जालना येथे पत्रकार परिषदेत दिलाय. राज्याचे अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी काल मराठवाडा वॉटर ग्रीडच्या संदर्भामध्ये जी भूमिका मांडली, ही योजना फिजिबल आहे का, व्हायबल आहे का, अशा प्रकारचं ते बोललेले आहेत. महाराष्ट्र सरकारनं मराठवाडा वॉटर ग्रीडला स्थगिती दिलेली आहे, काम थांबवलेलं आहे. औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद या 6 जिल्ह्याचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट आलेला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या योजनेची घोषणा केली होती. गुजरात, तेलंगणा, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि इस्रायल या ग्रीडच्या धर्तीवर आपण ही ग्रीड बनवलेली आहे. याचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्याचं काम इस्रायल गव्हर्नमेंटला दिलं होतं. इस्रायलच्या पाणी पुरवठा खात्यानं याचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट जिल्हानिहाय बनवलेला आहे. 35 वर्षात पाऊस किती पडला, कोणत्या धरणात किती पाणी साठा झाला, भूगर्भात किती पाणी साठा झाला, मराठवाड्याचं पाणी खालच्या राज्यात तेलंगणा आहे, आंध्र प्रदेश आहे, कर्नाटकमध्ये किती वाहून गेलं, या सगळ्यांचा अभ्यास करण्यासाठी, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी या ग्रीडला आम्ही सुरुवात केली होती. जगात सगळ्यात कमी पाऊस पडतो तो इस्रायल देशामध्ये, आणि पाण्याचं नियोजन इस्रायलनं खूप चांगलं केलेलं आहे. त्या धर्तीवर मराठवाडा ग्रीड करण्यासाठी 1 वर्षभरापासून आमचे हे सगळे प्रयत्न होते. साधारणतः 25,000 कोटी रुपयाची ही ग्रीड असेल. मराठवाड्याचं जे काही पाणी आंध्र, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये वाहून जातं, धरणं एकमेकाला जोडल्यानंतर हे पाणी वाहून जाणार नाही. धरणाचं ग्रीड करायचं आहे, पिण्याच्या पाण्याच्या योजनेचं ग्रीड करायचं आहे, आणि मराठवाड्याच्या जनतेला फिल्टरचं पाणी देण्याची ही योजना आहे. मराठवाड्यामध्ये कोरडवाहू शेती परवडत नाही, शेतकरी आमच्या आत्महत्या करतात, आणि दुसरीकडं शेतीला पाणी नाही म्हणून शेती परवडत नाही, उद्योगधंदे मराठवाड्यात येत नाही, कारण उद्योगधंद्याला लागणारं पाणी मिळत नाही म्हणून उद्योगधंदे येत नाही. 4,000 टँकरनं मागच्या 3 वर्ष आम्ही पाणी पुरवठा केला. लातूरसारख्या शहराला आम्ही रेल्वेनं पाणी दिलं, आणि म्हणून हा राजकारणाचा विषय नाही आहे. ही वॉटर ग्रीड आधुनिक तंत्रज्ञानानं विकसित झालेली, याचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यासाठी इस्रायल गव्हर्नमेंटला 23 कोटी रुपयाचा आपण दिलेले आहेत, आणि ही वॉटर ग्रीड म्हणजे मराठवाड्याचा दुष्काळ, मराठवाड्याचा कलंक पुसणारी ही वॉटर ग्रीड आहे. आणि या वॉटर ग्रीडला सरकारनं स्थगिती देणं किंवा हे थांबवणं सरकारला परवडणार नाही. आम्ही मराठवाड्यामध्ये मोठं आंदोलन उभा करू, जिल्ह्या जिल्ह्यामध्ये पाणी परिषद घेऊ, आणि मराठवाडा सर्वपक्षीय आमदार खासदार यांना एकत्र करून मराठवाड्याच्या विकासासाठी आम्हाला सगळ्यांना एकत्र यावं लागेल. जर ही योजना सरकारनं थांबवली तर आम्ही न्यायालयीन लढाई लढू, कोर्टामध्ये जाऊ, सभागृहामध्ये विधानसभेचं कामकाज आम्ही चालू देणार नाही, अशी भूमिका आम्ही आज मांडलेली आहे. आम्ही माननीय अर्थमंत्री महोदयांना विनंती करणार आहेत की 25,000 कोटी रुपये यावर्षी थोडे लागणार आहेत. यावर्षी टोकन ग्रँड 1,000 कोटी रुपये जरी दिले तर मराठवाड्याचं हे काम सुरू होऊ शकतं. मराठवाड्यावर सातत्यानं पश्चिम महाराष्ट्रानं अन्याय केला, आता तरी अन्याय करू नये. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री आहेत, माननीय अर्थमंत्री आहेत, यांना ही योजना करावं लागेल. नसता देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये आम्ही सभागृहाचं काम होऊ देणार नाही, अधिवेशन चालू देणार नाही.